नमस्कार मित्रांनो, वाईपी अकॅडमी या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघूया 10वी आणि 12वीचा जो 2020 चा रिझल्ट आहे तो रिझल्ट कधी लागणार आहे याविषयी एक महत्त्वाची न्यूज आपल्या हाती आलेली आहे आणि त्याविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती घेऊया. तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसंच बेल आयकॉन सुद्धा दाबा, जेणेकरून 10वी आणि 12वीच्या रिझल्ट संदर्भात जे नवनवीन अपडेट आहे ते तुमच्याकडनं मिस होणार नाही. चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ. बघा मित्रांनो, 10वी आणि 12वी म्हणजेच SSC आणि HSC याचा जो रिझल्ट आहे 2020 चा त्याची बऱ्याच दिवसापासून आपण वाट बघतोय आणि त्या जवळपास तारखा ज्या आहे मित्रांनो निकालाच्या त्या तारखा आता जवळपास निश्चित झालेल्या आहे आणि जे आपल्या शिक्षण मंत्री आहेत त्यांनी सुद्धा त्या संदर्भातली माहिती जी आहे ती माहिती देण्यात दिलेली आहे की 10वीचा आणि 12वीचा जो रिझल्ट आहे तो कधी लागणार आहे. त्या संदर्भात एक महत्वाची न्यूज आहे, ती न्यूज आपण बघूया. बघा मित्रांनो, निकालाची डेडलाईन जाहीर करण्यात आलेली आहे. अतिशय महत्वाची बातमी 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी. 15 जुलैपर्यंत 12वीचा निकाल तर जुलै अखेरपर्यंत 10वीचा निकाल लागणार आहे. 15 जुलैपर्यंत 12वीचा आणि जुलै अखेरपर्यंत 10वीचा निकाल लागेल. शिक्षण विभागाची मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक पार पडली, या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. अशा पद्धतीने वर्षाताई गायकवाड ज्या शालेय शिक्षण मंत्री आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार तुमचा जो 12वीचा रिझल्ट आहे तो रिझल्ट जुलै 15 या दिवसापर्यंत लागणार आहे आणि त्याचबरोबर 10वीचा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट 25 ते 30 जुलै 2020 या दरम्यान लागणार आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारे गोंधळात न जाता किंवा गोंधळात न पडता तुमच्या ज्या तारखा दिलेल्या आहेत त्या तारखेलाच तुमचा रिझल्ट लागणार आहे आणि या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला ह्याच तारखा दिलेल्या आहे. मित्रांनो, यानंतर महत्वाचं म्हणजे रिझल्ट चेक करत असताना तुम्हाला ज्या वेबसाईट आहे त्या वेबसाईट खूप स्लो असतात, त्यामुळे एक सोपी पद्धत जी आहे ती सोपी पद्धत तुमचा जो रिझल्ट आहे तो कसा चेक करावा तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक आहे, त्या लिंकवर क्लिक करा. लिंकवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा जो ऍप्लिकेशन आहे तो ओपन होणार, त्याला इन्स्टॉल करायचं आहे. इन्स्टॉल केल्यानंतर त्याला रेटिंग द्यायचे. रेटिंग दिल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये गुड तुम्हाला कसं वाटला तशा पद्धतीने या ठिकाणी कमेंट करायचे आणि पोस्ट करायचे. आता पोस्ट केल्यानंतर जी ऍप्लिकेशन आहे त्याला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला पहिल्याच पेजवरती जो रिझल्ट आहे त्या रिझल्ट संदर्भातली जी लिंक आहे मित्रांनो ती लिंक या ठिकाणी दिलेली असेल, तुम्ही या ठिकाणी बघू शकता. 10वीचा रिझल्ट बघायचा असेल तर तुम्हाला या टॅबवरती क्लिक करायचं आहे आणि 12वीचा रिझल्ट बघायचा असेल तर तुम्हाला ह्या टॅबवरती क्लिक करायचं आहे. सर्वात सोप्या पद्धतीने तुम्ही हा जो रिझल्ट आहे तो चेक करू शकता. बघा मित्रांनो, अशा पद्धतीने 10वी आणि 12वी संदर्भातला महत्त्वाचा अपडेट होता. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक कमेंट शेअर करा आणि असेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.